ट्विटर गोपीचंद पडळकरांनी केले वातावरण टाईट. आमदार गोपीचंद पडळकरांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. आज विट्यात मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी ॲट 9 या कार्यक्रमाअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोदी सरकारच्या काळात झालेली कामे व योजना सांगितल्या, तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशातील जनतेने माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बसवलं. त्या घटनेला एप्रिल महिन्यामध्ये 9 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून केंद्रीय भाजपा कार्यालयाच्या वतीनं अखंड देशभर मोदी ॲट द 9 या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे सदस्य आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांनी हा कार्यक्रम करायचा. ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती आमचे आमदार नाहीत तिथं काही राज्यसभा सदस्य आणि काही विधान परिषदेचे सदस्य अशा लोकांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. अपसुकच मी या मतदारसंघाचा असल्यामुळं खानापूर आटपाडीची जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वरती पार्टीने दिलेली आहे. 1 जून ते 30 जून या दरम्यान अनेक प्रोग्राम मतदारसंघामध्ये नियोजित केले गेले. त्यामध्ये टिफिन बैठक कार्यकर्त्यांनी स्वतः डबे घेऊन यायचे, तिथं एकत्रितपणे बसायचं, चर्चा करायचं आणि जेवण करून एकत्रित जायचं. हा कार्यक्रम घोडेपूर्ण झाला. लाभार्थ्यांचा मेळावा काल रात्री तानाजीवाडी येथे आमचे युवा सरपंच सागर भैया पवार यांच्या नेतृत्वात खूप चांगला कार्यक्रम काल तानाजीवाडी येथे झाला. कालच झरे येथे आमचे जे 7 मोर्चे आहेत, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चा, भटक्या विमुक्तांचा मोर्चा, या सगळ्या मोर्चांच्या प्रमुखांची एक महत्त्वपूर्ण बैठक 101 प्रमुख पदाधिकारी यांची काल रात्री झालेली आहे. आज माननीय पंकज भैया आणि माननीय भारतीय वकील यांच्याकडे ही जबाबदारी होती विटा शहरामध्ये बाईक रॅली काढायची. आता काही बुद्धिवंतांचे मेळावे आहेत, ते येत्या 30 तारखेच्या अगोदरचे कार्यक्रम आहेत. ज्येष्ठांशी संवाद साधणे, ज्येष्ठांचा मेळावा घेणे, सोशल मीडियाच्या टीमचा मेळावा घेणे, असे अनेक कार्यक्रम पार्टीने दिलेले आहेत. माननीय मोदी साहेबांनी 9 वर्षामध्ये या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले. त्यातले प्रामुख्यानं सांगण्यासारखे काही बदल आहेत ते आम्हाला आम्ही तुम्हाला सांगतो. कालच माननीय मोदी साहेब अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहेत. जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते
आणि तेव्हा अमेरिकेनं त्यांचा व्हिसा नाकारला होता, त्यांना तिकडे येण्यास बंदी घातली होती. आज तीच अमेरिका या देशाच्या पंतप्रधानांना 21 तोफांची सलामी देऊन त्यांचं भव्य आणि दिव्य स्वागत करते. हे भारतासाठी, भारतातील एक सुजाण नागरिक म्हणून आम्हा सगळ्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गावातल्या माणसाला, शेवटच्या माणसाला अनेक योजनांचा लाभ झालाय. कुठली कुठली योजना कुणा तर मिळालेली आहे, त्यामध्ये सगळ्यात मोठी योजना किसान सन्मान योजना, की आपल्या राज्यामध्ये 1,05,00,000 7-12 धारक शेतकरी आहेत ज्यांच्या नावावरती उतार आहे, त्यांना प्रत्येकाला वर्षाला 6,000 रुपये. तर आता कितीतरी शेतकरी आहेत की त्यांना सगळ्यांना अनेक हप्ते मिळाले. काही शेतकऱ्यांना हप्ते मिळायचं बंद झाले टेक्निकल प्रॉब्लमनुसार. तर कालपर्यंत KYC करायचं काम चालू होतं, आजही आपल्याकडं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान आहे. असे काही शेतकरी वंचित असतील तर त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा, त्यांना आम्ही ते कागदोपत्री त्याची पूर्तता करून त्यांना परत कशा पद्धतीनं किसान सन्मान योजनाचे पैसे मिळतील ते आम्ही प्रयत्न करू. लोक आता बँकेत गेल्यानंतर म्हणतात मोदींचे पैसे आले का, मोदींचे पैसे आले का, म्हणजे इतका प्रभाव लोकांच्या मध्ये पडलेला आहे. पंतप्रधान आवास योजना या योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना, गावगाड्यातल्या शहरी असतील किंवा ग्रामीण असतील, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल योजना याचा लाभ झालेला आहे. हर घर नल जी स्कीम आलेली आहे केंद्र सरकारची, प्रत्येक घरामध्ये पाणी द्यायचं, स्वच्छ पाणी द्यायचं. एखादी वस्ती गावापासून 2-3 किलोमीटर जरी लांब असली तर त्या वस्तीला नळ पोच करायचा, हे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या माध्यमातून काम चालू झालंय. पंतप्रधान सिंचाई योजना या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यामधल्या अनेक उपसा सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची मिळून मोठी मदत झालेली आहे. केंद्र सरकारनं तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 14-19 कार्यकाळामध्ये 49,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले होते. म्हणजे ही आकडा काही छोटा नाही आहे, एखाद्या राज्याचं बजेट आहे 49,000 कोटी. एवढे पैसे हे उपसा सिंचन योजनेसाठी उपलब्ध करून दिले, त्याच्या माध्यमातून टेंबूला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना टप्पा क्रमांक 5, टप्पा क्रमांक 4 पंप हाऊस आणि आता टप्पा क्रमांक 6 हे सगळे निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा यशस्वी प्रयत्न केंद्र सरकारकडून झाला. आपला हा नॅशनल हायवे जो गोवा गर बिजापूर आहे, तो पण जो स्टेट हायवे होता त्याला नॅशनल हायवे केलं, तो नॅशनल हायवे चांगल्या पद्धतीनं त्याचं काम केलं. मेडिकल क्षेत्रामध्ये जो निर्णय मोदी साहेबांनी घेतला तो क्रांतिकारी निर्णय आहे. जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे चेअरमन आहेत, ज्यांच्या हातामध्ये 100% सीट भरायचा अधिकार होता, या देशातल्या कोणत्याही पंतप्रधानाचं धाडस झालं नाही की देशातल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या विरोधात निर्णय घ्यायचा. परंतु मोदी साहेबांनी निर्णय केला. काय निर्णय केला? 85% जागा या मेरिटनुसार भरल्या जातील, फक्त आणि फक्त 15% जागा या चेअरमन त्यांच्या कोट्यातून भरू शकतात. म्हणजे ज्या मेडिकल सीटची किंमत होती 1 कोटी, 1 कोटी 10 लाख, 1 कोटी 20 लाख, किती त्याच्या मनाप्रमाणे, पण 1 कोटीच्या पुढं ती सीट आता गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला त्याची फी ठरलेली आहे. सांगलीच्या भारतीय विद्यापीठाची फी किती आहे तर तुम्हाला अगोदर माहीत होतंय. DY पाटील कोल्हापूरला फी किती आहे, DY पाटील मुंबईला फी किती आहे, भारतीय विद्यापीठ पुण्याला फी किती आहे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचं मेडिकल कॉलेज आहे त्याची फी किती आहे, आपल्या सोलापूरला अश्विनी मेडिकल कॉलेज आहे त्याची, हे अगोदर कळतंय. म्हणजे 85% लोकांना इतका मोठा फायदा हा केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला हे कुणाला माहीत नाही. मेडिकल कॉलेजची संख्या पूर्वी होती त्याच्यापेक्षा दुप्पट केली. 14 मेडिकल कॉलेज तर महाराष्ट्रामध्ये नव्यानं स्थापन झाले या 9 वर्षामध्ये. म्हणजे किती मोठा बदल होतोय. एअरपोर्टच्या बाबतीमध्ये तर 70 वर्षामध्ये जेवढी एअरपोर्ट झाली तेवढीच एअरपोर्ट आता 9 वर्षामध्ये झाली. म्हणजे 70 वर्ष एका बाजूला आणि 9 वर्ष एका बाजूला, अशा पद्धतीनं काम चालू आहे. आता एक साधं उदाहरण, जेव्हा कोविड आला तेव्हा N95 मास्क आपण बनवत नव्हतो, आपल्याला नव्हता तो, आपण बाहेरून मागवला. आपल्याला PPE किट तयार होत नव्हते, आपण ते बाहेरून मागवले
पण नरेंद्र मोदी साहेबांसारखा माणूस आहे की संकटामध्ये संधी शोधणारा माणूस आहे. त्यांनी हे संकट ते रडत बसले नाही, त्यांनी लगेच भारतातल्या सगळ्या उद्योजकांना आवाहन केलं की तुम्ही हे काम हातामध्ये घ्या आणि आता आपण नंबर 2 आहोत पीपी किट निर्यात करायला, नंबर 2 आहोत N95 मास्क निर्यात करायला. म्हणजे हा बदल मोठ्या प्रमाणात झाला. मिलिटरीच्या बाबतीमध्ये आपण तर सगळ्याला अभिमान वाटत अशी गोष्ट आहे या सरकारने केलेली. मिलिटरीमध्ये जेवढे शस्त्रास्त्र लागतात तेवढी सगळीच्या सगळी शस्त्रास्त्र बऱ्यापैकी आपण आयात करत होतो, बाहेरच्या देशाकडून घ्यायचो. आता पहिल्यांदा असं घडतंय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 2800 वर वेपन शस्त्रास्त्र आपल्या भारतामध्ये तयार होत आहेत आणि 81 देशाला आपण निर्यात करतो. यावर्षी 81 देशाला आपण शस्त्रास्त्र निर्यात केलेले आहे. याच्या पुढे जाऊन एक परराष्ट्र धोरणामधला एक महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. पूर्वी आपण जे शस्त्रास्त्र बाहेरून घ्यायचो, आपल्यापेक्षा काही प्रगल्भ राष्ट्र होती की त्यांच्याकडं टेक्नॉलॉजी चांगल्या होत्या, त्यांच्याकडून आपण राफेल सरकार विषय समजा तर आपण बाहेरून घ्यायचो. आपल्या सरकारनं निर्णय काय केला, आपल्या सरकारनं निर्णय असा केला की आम्ही तुमची टेक्नॉलॉजी आहे ते 25% साहित्य आम्ही पहिल्यांदा खरेदी करू. 25% साहित्य खरेदी केल्यानंतर दुसऱ्या 25% तुम्ही आणि आम्ही 50-50% पार्टनरशिप मध्ये, म्हणजे सगळे पैसे बाहेर जाणार नाहीत. 25% 50% आपण 50% जो राष्ट्र ते शस्त्रास्त्र बनवतोय तो आणि राहिलेल्या 50% त्यांनी त्यांची टेक्नॉलॉजी कितीही महत्वपूर्ण असली तरी ती टेक्नॉलॉजी जशीच्या तशी भारत देशाला द्यायची, म्हणजे पुढची सगळी शस्त्रास्त्र जी आपण आयात करत होतो ती आपल्या भारतामध्ये तयार होणार. हे इतका मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला, याच्या अगोदर येत नव्हतं. आता तुम्ही बघितलं चीनची एक बातमी तुमच्या फेसबुकवरती आली असेल, व्हॉट्सअपवरती आली असेल, ती बातमी फिरते. चीनचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतायत की भारत आमच्या भूमीत आक्रमण करतोय. बघा महत्वाचं स्टेटमेंट आहे, चीनचा राष्ट्राचा प्रमुख म्हणतोय की भारत आमच्या भूमीमध्ये आक्रमण करतोय. हे का झालं, कारण चीनच्या बॉर्डरवरती आपल्या पायाभूत सुविधा नव्हत्या. आपल्याला एखादं त्यांनी आपल्याला घुसखोरी केली तर आपण तिथं सहज पोहोचू शकत नव्हतो, आपलं सैन्य तिथं लवकर जाऊ शकत नव्हतं. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इतक्या पायाभूत सुविधा तिथं निर्माण केल्या. तुम्ही मागच्या 5-6 महिन्यापूर्वी बघितलं असेल की त्या हायवेवरती मिलिटरीचं लढाऊ विमान हायवेवरती उतरलं होतं. म्हणजे चीनला आता अडचण ही झाली की आपलं सैन्य तिथं सहज 1-2 तासात पोहोचू शकतं. अशा पायाभूत सुविधा या बॉर्डरवरती तयार केल्या गेल्या. पाकिस्तानमध्ये दहशतवादी तयार होतात आणि त्याला पोषक वातावरण त्याला सांभाळायचं काम चीनवाले करतात, परंतु त्यांची वकिली या देशामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले करतात. हे आपल्यासाठी सगळ्यात मोठी खंताची बाजू आहे. परंतु नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वाखाली कोणालाही इकडं अतिक्रमण करायचं, एखादी दंगल करायची एवढं मोठं धाडस झालेलं नाही. दिवसेंदिवस राष्ट्राची परिस्थिती बदलते आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये नंबर 5 वरती आपलं राष्ट्र जर गेलं असेल तर आपल्या सगळ्यांना या गोष्टीचे अभिमान वाटायला पाहिजे. कोविडच्या काळामध्ये अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस गेल्या, परंतु भारतानं त्यामध्ये संधी शोधली, काम केलं आणि अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत केली. नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये तर तुम्ही बघितलं 1000 किलोमीटर नॅशनल हायवे नवीन निर्माण केलेले आहेत. आता आपल्याकडे सांगायचं म्हणलं आपल्यातून 2 नॅशनल हायवे जात आहेत. कुठला नॅशनल हायवे जातोय, एक पुण्यापासून बेंगलोरला जाणारा आत्ताचा जो रोड आहे त्याला पॅरल 40,000 कोटीचा हायवे केंद्र सरकारनं घोषित केला आणि तो आपल्या खानापूर तालुक्यातून जातोय. म्हणजे ह्याच्यासारखा तर दुसरा आनंद असू शकत नाही. ह्याच्यापेक्षा दुसरा निर्णय आपल्या राज्य सरकारनं घेतला, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं, शक्तीपीठ नावाचा हायवे नागपूर टू गोवा हा डिक्लेअर केला. त्याची कार्यवाही चालू झाली, जमिनी हस्तांतरण चालू झालं आणि तो रस्ता सुद्धा, शक्तीपीठ म्हणजे काय आहे, आपली जी प्रमुख मंदिर आहेत ज्यांना लोकांच्या मध्ये लोकमान्यता आहे, म्हणजे समजा औंढा नागनाथ आहे हिंगोलीमधलं, इकडं बीड मधलं परळी वैजनाथ आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी ही 2 मंदिर आहेत, माहूर गडची देवी आहे, तुळजा भवानी आहे आपली तुळजापूरची, नंतर पंढरपूरचा पांडुरंग आहे, नंतर औदुंबरचा दत्त मंदिर हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे, नरसोबावाडी आहे. असा हा शक्तीपीठ रोड जाणार आहे. मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातला हे सोलापूर असेल, आपला सांगली असेल, कोल्हापूर असेल आणि मग कोकणात
तर असा फार मोठा नॅशनल हायवे आपल्या राज्य सरकारनं जाहीर केला आहे. पुण्याकडून जाणारा हायवे झाला, आपल्या इथून गेलेला हायवे झाला. म्हणजे मी इथली लोकलची कामं तुम्हाला सांगतोय. तर एक पण असा माणूस नाही की तो केंद्र सरकारचा लाभार्थी नाही. लोकांना अनेक अरे मी काय मला मिळालं नाही. किमान लस तरी मिळाली. या देशामध्ये 130 कोटी लोकांना दोन डोस केंद्र सरकारनं दिले, मोफत डोस दिले. जर आपल्यामध्ये कोविड लस तयार झाली नसती आणि आपल्याला जर बाहेरच्या देशावरती अवलंबून राहावं लागलं असतं तर आपली काय परिस्थिती झाली असती हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. तर आपल्या इथल्या तर लोकांना मोफत लस दिली, पहिला डोस, दुसरा डोस आणि परत बुस्टर डोस दिला. बुस्टर डोस काही लोकांनी घेतला, काही लोकांनी घेतला नसेल. परंतु बाहेरच्या जगातल्या अनेक राष्ट्रांना माननीय मोदी साहेबांनी लसी पाठवण्याचं काम केलं. तर आज जगातले 150 राष्ट्रांचे प्रमुख बोलत आहेत की मोदी साहेबांनी जगाचं नेतृत्व केलं पाहिजे. हे जर देशातलं आपल्या कोणी बोलत नाही किंवा भारतीय जनता पार्टीचा एखादा आमदार खासदार बोलत नाही, या विषयाकडे आपण सगळ्यांनी सुज्ञ नागरिक म्हणून सिरियसली बघितलं पाहिजे. जर जग आपल्या देशाकडं वेगवेगळ्या बाबतीमध्ये नेतृत्व म्हणून बघत असेल तर आपल्या लोकांची तर जबाबदारी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं. आज जी लोक मोदी साहेबांच्या विरोधात बोलतात, टोकाचं बोलतात, म्हणजे राष्ट्रवादीवाले बोलतात, काँग्रेसवाले बोलतात, उद्धव सेना गटाची लोक बोलतात, इकडं देवेगौडाच्या पार्टीची लोक बोलतात, समाजवादी पार्टी अखिलेश यादवांची लोक बोलतात, बसपाच्या मायावतीजी बोलतात, तिकडं ममता बॅनर्जी टोकाच्या विरोधात बोलतात, आपचे अरविंद केजरीवाल विरोधात बोलतात, काल परवा आमच्या बरोबर असणारे नितीश कुमार ते आज आमच्या विरोधामध्ये टोकाचं धोरण घेतात. इकडे दक्षिण भारतातले केरळा असेल, तामिळनाडू वाले असेल, टोकाचा विरोध करतात. परंतु आजपर्यंत 2002 पासून 2014 पर्यंत नरेंद्र मोदी साहेब गुजरात सारख्या एका प्रगतशील राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, ती 12 वर्ष, आणि आत्ताची 9 वर्ष पंतप्रधान पदावरती त्यांनी काम केलं. सगळ्यांनी त्यांच्यावरती टोकाचे आरोप केले, पण एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप ना मुख्यमंत्री असताना विरोधकांना करता आला किंवा ते पंतप्रधान असताना करता आला, ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे, लोकांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचा भाऊ आजही पेट्रोल पंपावरती कामाला आहे, त्यांचा दुसरा भाऊ आज पतंगात विक्रीचं दुकान आहे. योगींसारखा या राष्ट्रातल्या सर्वात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश, या उत्तर प्रदेशचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, 5 वेळा ते खासदार होते. आज त्यांची सख्खी बहीण एका मंदिराच्या बाहेर लाकडाच्या खोक्यामध्ये फुलं, नारळ आणि हळदी कुंकू विक्रीचं काम करते. हे घरासाठी काम करणारी माणसं नाही, राष्ट्रासाठी काम करणारी माणसं आहेत. राष्ट्र हे आमचं कुटुंब, एका बाजूला आमची भूमिका आहे आणि विरोधकांची भूमिका आमचं कुटुंब हेच राष्ट्र, काय असेल ते आम्हाला द्या, अशा धारणेची लोक आमच्या विरोधामध्ये काम करतायत. तर आता आमची जबाबदारी सगळ्यांची वाढली आहे. मी आपल्या माध्यमातून आमच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या लोकांना आणि सांगली जिल्ह्यातल्या लोकांना मी आवाहन करतो की मोदी साहेबांच्या अनेक योजना आहेत, सगळ्या तर इथं सांगता येणार नाहीत, तर इतक्या चांगल्या योजना आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. राज्य सरकारच्या खूप चांगल्या योजना आल्या. देवेंद्र फडणवीसांनी या राज्याचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून मांडला. गावगाड्यातला माणूस अर्थसंकल्प म्हणजे काही त्याला कळत नव्हतं, माहीत नव्हतं, त्याच्यावर तो कधी बघत नव्हता. अर्थसंकल्प म्हटलं तर पहिल्यांदा पेपरला 4 बातम्या यायच्या, गावातल्या 1-2 माणसं ती वाचून काढायची, त्या 2-4 माणसाला तो कळायचा. आता पहिल्यांदा असं घडलं, गावातला प्रत्येक माणूस इथून पुढच्या जेव्हा राज्य सरकारचा अर्थसंकल्प असेल तेव्हा तो डोळं लावून बसेल की त्यामध्ये मला काय मिळालंय. रामोशी समाजासाठी महामंडळ, अरे ज्यांचा कधी लोकप्रतिनिधी नाही, ज्यांचा आमदार नाही, ज्यांचा खासदार नाही, वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण महामंडळ, राजा उमाजी नायकांच्या नावानं रामोशी समाजासाठी महामंडळ, गुरव समाज इतका मायनर समाज आहे या राज्यामधला. किती घरं आहेत आपल्या खानापूर तालुक्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर विट्यात काही घरं असतील, वेजेगावमध्ये एका दुसरं घर असेल, जी मोठी गाव आहेत तिथंच गुरव समाज आहे. आता आमच्या इथं तुम्ही रेणाबिला आहे, खरसुंडीला आहे, तर ह्याच्यापेक्षा मोठा समाज नाही. त्यांच्यासाठी एक महामंडळ निर्माण केलं आणि 50 कोटी रुपये सरकारनं दिलं. लिंगायत समाज हा महाराष्ट्रातला काही प्रमुख समाज आहेत, त्यापैकी एक समाज आहे लिंगायत समाज. पण लिंगायत समाजाचा कधी विचार राज्य सरकारनं केला नव्हता. पहिल्यांदा महात्मा बसवेश्वर यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारनं निर्माण केलं आणि त्यांना निधी राखून दिला. हे सांगण्यासारखे अनेक विषय आहेत. तर हे सगळे विषय लोकांच्या पर्यंत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पोहोचवावेत, लोकांना या सगळ्या योजनांचा लाभ करून द्यावा. मुद्रा योजनेमध्ये काही कार्यकर्त्यांना कर्ज पाहिजे असेल
तर सगळ्यात मोठी स्कीम मुद्रा लोन योजनेची झाली देशामध्ये. 10 लाख रुपये पर्यंतचं कर्ज हे विना तारण आणि विना जामीनदार. तर नॅशनल बँकामध्ये आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना कर्ज अपेक्षित आहे त्या सगळ्यांनी तिथं अर्ज करावेत. बँकेचा मॅनेजर तुमच्याकडे अर्ज घेत नसेल तर आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगा, आम्ही त्या मॅनेजरला भेटू किंवा तहसीलदारांच्याकडं या सगळ्या मॅनेजरांची बैठक घेऊ आणि सगळ्या लोकांना न्याय मिळवून देऊ. इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार मोठ्या फरकानं सांगली जिल्ह्यातून कसा निवडून जाईल यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आणि मोदी साहेबांना त्याची आम्ही पोचपावती 2024 निवडणुकीमध्ये मोठ्या फरकानं भारतीय जनता पार्टीचा खासदार मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी तिथं त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी आम्ही मोठ्या फरकानं निवडून देत. बघा, निवडणुका तर अनेक निवडणुका आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका होणे बाकी आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणे बाकी आहेत, काही आता या 15-20 दिवसामध्ये काही ग्रामपंचायतची मुदत संपते आहे. आता खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप पोषक वातावरण तयार झालं आहे. तुम्ही ग्रामीण भागाचा विचार केला तर मोहीसारखी ग्रामपंचायत आमच्याकडे आहे, गोटी खुर्द ही ग्रामपंचायत आमच्याकडे आहे, आयनवाडीचे सरपंच आता आमच्यासोबत इथं उपस्थित आहेत, तालाच्यावाडीचे सरपंच सागर पवार इथं आमच्याबरोबर आहे, सोसेवाडीची ग्रामपंचायत आमच्याबरोबर आहे, धोंडगेवाडी आहे, धोंडेवाडी आहे, कितीतरी गाव आहेत. आता मंगरुळचे सगळ्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता आळसनसारखं आहे, गुडमध्ये काही सदस्य आमचे निवडून आले, तिथं आमचे उपसरपंच आहेत, असे अनेक जाधववाडीची लोक आता आमच्याबरोबर प्रवेश करणार आहेत, गोरेवाडीची लोक आमच्यासोबत येण्यास तयार आहेत, बळसीमध्ये तर आमचं अगोदरचीच फार मोठी टीम आहे. तर सगळीकडं खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण झालं आहे. गावागावामध्ये कार्यकर्त्यांची आमची टीम तयार झाली आहे. आता विटा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये युवक कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. जेव्हा नगरपालिकेची निवडणूक येईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विट्याच्या नगर परिषदेमध्ये निवडून जावेत यासाठी आम्ही सर्वोत्तरी प्रयत्न करणार आहोत. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आज आपण विटाशी खानापूर तालुका भाजपतर्फे आमदार भूषण पडळ साहेबांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली आयोजन केली होती. आज आपण सगळे उपस्थित राहिला, बाईक रॅलीचं नियोजन सगळं व्यवस्थित पार पडलं, त्याबद्दल आभारी आहे. यावेळी युवा नेते पंकज दबडे, किशोर डोंबे, माजी नगरसेवक अनिल बाबर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CB फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.